नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात व नेम चुकल्यास मिळालेल्या गुणांपैकी 1 गुण कमी होतो. स्पर्धकाने एकूण 20 प्रयत्नात 70 गुण मिळवले तर त्याचे किती नेम अचूक होते असा प्रश्न सोडवायचा कसा? इथं अचूक नेम आणि इथं चुकीचे नेम. बघा प्रश्न काय म्हणतो, नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात व नेम चुकल्यास मिळालेल्या गुणांपैकी 1 गुण कमी होतो. हे वर्णन लक्षात घ्या. जर तुमचा नेम चुकते तर तुम्ही कष्टानं मिळवलेल्या गुणांपैकी 1 गुण वजा होतो. लक्ष द्या, स्पर्धकानं एकूण 20 प्रयत्न केलेत. आपण असं समजू, आपण असं मानू की त्याचे 20ही प्रयत्न अचूक आले असते तर त्याला मिळणाऱ्या गुणांची संख्या 100 झाली असती. ओके, अचूक नेमासाठी मिळणारे गुण 5 आहेत. प्रश्न म्हणते त्याला 20 प्रयत्नात 70 गुण मिळाले. हे 70 गुण 100 गुणातून वजा करा, उत्तर 30 गुण. याचा अर्थ हे 30 गुण निगेटिव्ह मार्किंग सिस्टीममध्ये मायनस झाले. मग त्याचे किती अचूक नियम आहेत आणि किती चुकीचे नियम आहेत? करायचं काय हो सर, या 30 ला मित्रांनो भागायचं कितीनं? नियम जर चुकला तर मिळवलेल्या कष्टाच्या गुणांपैकी 1 गुण वजा होतो. याचा अर्थ हा जो नियम आहे ज्याच्यामध्ये 5 गुण आहेत, हा नेम चुकला लेकरांनो, हा नेम चुकला. हे 5 गुण तर नाहीतच नाही, परंतु तुम्ही कष्टानं मिळवलेल्या गुणांपैकी 1 गुण आणखीन कमी होणार, म्हणजे चुकीच्या प्रयत्नासाठी एकूण 6 गुण वजा केले जाणार. ओके, चुकीच्या प्रयत्नासाठी 1 गुण वजा कसे कळालं का? हा एक जो नियम आहे त्या नियमाला, एका नियमाला जर नियम बरोबर आला तर गुण किती आहेत? 5. नियम जर चुकला तर ते 5 गुण तर गेलेच गेले, परंतु तुम्हाला शिक्षा, दंड. बरोबर आहे, तुम्ही कष्टानं मिळवलेल्या गुणांपैकी दंड म्हणून आणखी 1 गुण कमी, म्हणजे एकूण एका प्रयत्नासाठी प्रयत्न जर चुकला तर गुण 6 वजा होतात. म्हणून इथं 6 भागा, भाग गेला 5, 5 प्रयत्न किंवा 5 नेम चुकले. ओके, एकूण प्रयत्न 20, त्यापैकी 5 नेम चुकले. 15 नेम काय आहेत? अचूक आहेत. ओके, लक्ष द्या, हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. लेकरांनो, मुलं नीटची परीक्षा देतात, त्यामध्ये अचूक उत्तरासाठी 4 गुण असतात. उत्तर जर चुकलं तर तुमचं NTA काय करते? तुम्ही कष्टानं मिळवलेल्या गुणांपैकी 1 गुण ही तुम्हाला शिक्षा देते. तुम्ही कष्टानं मिळवलेल्या गुणातून तुम्ही प्रश्न चुकीचा सोडवल्यामुळं तुमचा कष्टातल्या गुणांपैकी 1 गुण कमी होतो. ओके, दुसरी गोष्ट, याचा दुसरा अर्थ असा, तुम्ही रिस्क घेतली, जो प्रश्न येत नाही त्या प्रश्नावर अतिक्रमण केलं, त्या प्रश्नाच्या अंगी असलेले 4 गुण तर नाहीतच नाहीत, परंतु चुकीची ॲक्शन घेतल्यामुळं 1 मार्काची सजा. 1 गुणाचे किती गुण? निगेटिव्ह मार्किंग सिस्टीममध्ये 1 गुणाचे चुकीची रिस्क घेतल्यामुळं 5 गुण कमी होतात. कसे होतात? त्या प्रश्ना अंगी असलेले 4 गुण नाहीतच नाहीत, मात्र चुकीची ॲक्शन म्हणून 1 मार्काचा दंड, असे 5 गुण कमी असू द्या.
प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे.